आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात चर्चा आहे, काँग्रेसच्या काही लोकांची चर्चा आहे. हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे, कशा प्रकारचा आहे, तर त्याच्यावर नक्की चर्चा झाली. आणि माननीय पवारसाहेबांनी सांगितलं, आजचा सामन्यातला जो लेख आहे त्याच्यामध्ये तुम्ही 2 दिवसांपूर्वी जी शरद पवारांची भेट घेतलेली होती त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की शरद पवार म्हणाले की मी पक्ष म्हणून भाजपसोबत जाणार नाही, ज्यांना वैयक्तिक कुणाला निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ शकतात, याचा रोख खरंच अजित पवारांकडे आहे का? उत्तर तुम्ही कसं काय देता? काय लिहिलंय म्हटलं मी विसरलो. शरद पवार असं म्हणाले पक्ष म्हणून मी भाजपसोबत जाणार नाही, मात्र वैयक्तिक कुणाला निर्णय घ्यायचा असेल तर मी सांगू शकत नाही. बघा, नक्कीच मी आणि माननीय उद्धव ठाकरे हे गेल्या आठवड्यात माननीय शरद पवार साहेबांना आम्ही भेटलो, आमची प्रदीर्घ चर्चा झाली. ती चर्चा अर्थात महाविकास आघाडीच्या संदर्भात राज्यातलं राजकारण यावर झाली आणि त्या चर्चेमध्ये हे विषय नक्कीच आले की केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग किंवा दबाव, सत्तेचा दबाव वापरून विरोधी पक्षाचे आमदार फोडायचे, दहशत निर्माण करायची विविध माध्यमातून आणि आमदार फोडायचे. शिवसेनेच्या बाबतीत तेच तंत्र वापरलं आणि आमदार फोडले, जे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की कसे हे प्रमुख नेते घरी येऊन एजन्सीच्या भीतीनं रडत होते की आम्हाला तुरुंगात जायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. तेच तंत्र आत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या बाबतीत वापरलं जात आहे, राबवलं जात आहे. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात चर्चा आहे, काँग्रेसच्या काही लोकांची चर्चा आहे. हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे, कशा प्रकारचा आहे, तर त्याच्यावर नक्की चर्चा झाली. आणि माननीय पवारसाहेबांनी सांगितलं की काही झालं तरी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही, कितीही दबाव असला तरी तो निर्णय आम्ही घेणार नाही, ठामपणे त्याने सांगितलं. ह्या उपर काही आमदारांवरती दबाव आहेत, त्यांच्या कुटुंबावर दबाव आहे, मुलांना बोलवलं जात आहे, घरातल्या महिलांना बोलवलं जातं, असे आमदार दबावाखाली येऊन निर्णय घेतात. तर तो निर्णय त्यांचा असतो, तो पक्षाचा निर्णय नसतो, असं पवारसाहेबांचं म्हणणं आहे. मात्र पवार कुटुंबावर नेमका कशा प्रकारचा दबाव आहे, पवार कुटुंबावर नेमका कशा प्रकारचा दबाव आहे, काय सांगता? आता पवार कुटुंबावरती अशा प्रकारच्या तपास यंत्रणांचा अशा नोटिसा त्यांना आल्या, तुम्ही पाहिला असेल की त्यांच्या घरातल्या अनेकांवरती अशा प्रकारच्या धाडी टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. कोल्हापूरला पाहिलं आहे मी, पुण्यात पाहिलेलं आहे. स्वतः अजित पवार यांच्या कुटुंबावर अशा प्रकारच्या चौकशांच्या ससिमिरा लागलेला आहे, अनेकांच्या बाबतीत लागला आहे. रोहित पवारांच्या बाबतीत अशा धमक्या दिल्या जात आहेत, आम्ही सगळे त्यातून भरडून निघालेलो आहोत, पण आम्ही काय झुकणार नाही, कोणी नाही. आणि शरद पवार साहेबांनी तेच सांगितलं, काय झालं तरी आपण लढत राहूया. अजित पवारांना मात्र क्लीन चिट मिळाली आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर जो आहे आता बघा त्यांच्या पुन्हा चर्चा होती आहे त्यांच्या नावा. मला त्याच्याविषयी माहित नाही, त्याच्याविषयी होता अजित पवारच बोलू शकतो. अजित दादांवरती तुमचा विश्वास आहे का महाविकास आघाडीचा? नक्कीच आहे, आज ते नागपूरला आलेले आहेत, आजच्या सभेला व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याच्यामुळे अजितदादा हे महाविकास आघाडीचे एक प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्या खांद्यावरती महाविकास आघाडीची धुरा आहे, आम्हाला माहिती आहे. सीझन 2 मध्ये किती लोक टार्गेटवर आहे, किती लोक टार्गेट? सीझन जसे KBC वगैरे कार्यक्रम असतात त्यात सीझन 1 सीझन 2 सीझन 3 असतात, तसा सीझन 1 झाला फोडाफोडीचा, आमचे लोक फोडले. आता भारतीय जनता पक्ष सीझन 2 मागे लागलेला आहे, पण मला वाटतं की सीझन 2 त्यांना अपेक्षित यश मिळणार. मात्र पवार साहेबांच्या काय भावना होत्या जेव्हा सांगत होते, पवार साहेबांच्या काय भावना होत्या? पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी असे अनेक प्रसंग पाहिलेले आहेत. 50 वर्षापेक्षा जास्त काळ ते संसदीय राजकारणामध्ये आहे आणि या माननीय शिवसेना प्रमुख असतील, शरद पवार असतील, ते असे अनेक प्रसंगांना समोर गेले. माननीय बाळासाहेबांच्या समोर सुद्धा अनेकदा पक्ष फुटलेला आहे पण तो परत उभा केला. पवारसाहेबांच्या समोर असे अनेकदा त्यांचे पक्ष फुटलेले आहेत पण पवारसाहेबांनी पुन्हा पक्ष उभा केला.
आज उद्धव ठाकरे साहेबांच्या समोर पक्ष फुटला याचा अर्थ का पक्ष संपला का? पक्ष कधी संपत नाही, कारण काही लोक सोडून जातात पदावरचे, पक्ष जमिनीवर असतो. अजित पवारांनी की खुलासा केला आहे की ते अमित शहांना भेटले नाहीत, आमचा अजित पवारांवरती विश्वास आहे. आशिष शेलार असं म्हणतात की जे जे सोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू, म्हणजे त्यांना काही कुणकुण लागले किंवा तेच हे सगळं घडवून आणतायत भाजप इग्नोर करा त्यांचं विधान.